ग्रंथराज ज्ञानेश्वरीची रचना स्थान असलेले श्री क्षेत्र नेवासा येथे वैद्यकामिका एकादशीच्या निमित्ताने लाखो भाविकांनी पैसे खांबाचे दर्शन घेतले. या निमित्त भव्य अशी यात्रा भरली होती. या प्रशासनाच्या वतीने पार्किंग व्यवस्था वाहतूक नियंत्रित केल्यामुळे भाविकांची होणारी गैरसोय टळली व त्यामुळे सर्वांना व्यवस्थित दर्शन घेता आले. मंदिराच्या दिशेने येणाऱ्या रस्त्यावर प्रत्येक चौकात बॅरिकेटर लावल्यामुळे कुठल्याही छोट्या अथवा मोठ्या वाहनाला मंदिर परिसरात प्रवेश देण्यात आला नव्हता. किमान 6 ते 7 लाख भाविकांनी दर्शन घेतले आहे. 57 क्विंटल साबुदाण्याची खिचडी भगर अशा पद्धतीने भाविकांच्या फराळाची व्यवस्था केली होती. गावातून येणाऱ्या दिंड्यांसाठी रस्त्याने भाविकांच्या फराळाची व्यवस्था प्रत्येक गावातून करण्यात आलेली होती. चहाची व्यवस्था करण्यात आलेली होती. देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष पांडुरंग अभंग, देवस्थानचे गुरुवर्य हरिभक्त पारायण शिवाजी महाराज देशमुख यांनी दिवसभर सर्व दिंड्यांचे स्वागत केले. सर्व दिंड्यांना प्रातिनिधिक स्वरूपात शाल श्रीफळ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. प्रसंगी माजी मंत्री शंकरराव गडाख, त्याचप्रमाणे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, त्याचप्रमाणे अनेक सेलिब्रिटींनी ही पैसा खांबाचे दर्शन घेतले. यांनी दर्शन घेतले. संत ज्ञानेश्वर माऊली मंदिर परिसर चैतन्यमय झालेला असून येत आहे. सर्व भाविकांच्या गर्दीमुळे वातावरण भक्तिमय झालेले आहे. सकाळी 11 वाजेपासून दिंड्या येण्यास सुरुवात झाली. ती संध्याकाळी 7 वाजेपर्यंत अविरतपणे सुरू होती. आषाढवद्य एकादशीच्या निमित्तानं आज श्री क्षेत्र नेवासा या ठिकाणी तमाम महाराष्ट्रातून या ठिकाणी वारकरी मंडळी येतात. त्यामध्ये पुरुष भाविक, महिला भाविक, तरुण मंडळी या ठिकाणी येतात. ज्या खांबाजवळ बसून माऊलींनी ज्ञानेश्वरी ग्रंथ व अमृतानाभव ग्रंथाची रचना केली 1212 मध्ये, असं हे पवित्र असं तीर्थक्षेत्र आहे. ज्या खांबाजवळ बसून या ग्रंथाची निर्मिती ज्ञानेश्वर महाराजांनी केली, त्या खांबाकरता मंदिर श्री क्षेत्र नेवासे या ठिकाणी आहे. संपूर्ण ठिकाणी आपल्याला मंदिराकरता खांब दिसतील, परंतु खांबाकरता मंदिर हे श्री क्षेत्र नेवासे या ठिकाणी आहे. या क्षेत्राचा जीर्णोद्धार ज्यांनी केला ते वैकुंठवासी सद्गुरु बंशी महाराज तांबे, हे सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे विद्यार्थी आणि पूजनीय दांडेकर मामांचे विद्यार्थी होते. त्यांनी स्वतःची संपूर्ण जमीन विकून मंदिराकरता उदर आपलं योगदान दिलं आणि तमाम महाराष्ट्रातील सर्व दानशूर भाविकांनी या ठिकाणी दान देऊन भव्य दिव्य हे मंदिर या ठिकाणी उभं केलं. या विश्वाला विश्वात्मक प्रार्थना म्हणून ज्या ठिकाणी माऊलींनी संकल्पना मांडली, आता विश्वात्मकी देवी ही जी आत्मकल्याणाकरता सर्वांच्या जीवनामध्ये ती प्राप्त व्हावं म्हणून जी संकल्पना 9 वयामध्ये माऊलींनी पसायदाना शिकवी दिली, ते पसायदान सर्व धर्मातील, सर्व जातीतील, सर्व वर्णातील, सर्व देशातील सर्वांकरता ही विश्वात्मक प्रार्थना माऊलींनी या ठिकाणी निर्माण केलेली आहे. असं पवित्र तीर्थक्षेत्र आहे. आपणही या ठिकाणी निवासी या क्षेत्र यावं आणि या पैस खांबावर आपलं मस्तक ठेवावं, माऊलींच्या चरणी नतमस्तक व्हावं आणि माऊलींचा आशीर्वाद घेऊन आपण आनंदानं या ठिकाणी आपलं जीवन आनंदी बनवावं. आणि म्हणून आज पाहिलं तर इतकी काही मोठी गर्दी, जवळजवळ 7 ते 8 लाख भाविक आज नेवासा क्षेत्रामध्ये दिवसभर येतात. 400 ते 500 दिंडे या ठिकाणी येतात आणि सर्व वारकऱ्यांची फराळ्याची व्यवस्था या ठिकाणी दानशूर मंडळी करतात. आणि म्हणून आपणही एकदा माऊलीच्या दर्शनाकरता या, असं आपल्याला आवाहन श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थांच्या वतीने व नेवासकरांच्या वतीने या ठिकाणी करतो. रामकृष्ण हरी. ज्ञानोबा माऊलींच्या या पावनभूमीमध्ये श्री क्षेत्र नेवासा या आषाढी वारीच्या छोट्या एकादशीच्या निमित्ताने सालाबादप्रमाणे धाकटी वारी ही आषाढी वारी आळंदीचे माऊली ज्ञानेश्वर महाराजांच्या दर्शनासाठी आणि नेवासा येथे त्रिभुवनी एक पवित्र असं हे तीर्थक्षेत्र ज्ञानेश्वर महाराजांकडनं
सर्व विश्वाला ज्ञानेश्वरी जी रूपाने गीता ही मराठी भाषा मध्ये देण्याचा माऊलींनी अत्यंत अनमोल असं हे कार्य हे संपादन करण्याचं कार्य माऊलींकडनं या तीर्थक्षेत्री झालं. भगवान मुनिराजाची ही पावन भूमीमध्ये आज आषाढी वारीनिमित्ताने सर्व वारकरी माता भगिनी बंधू सर्व या वारीमध्ये. एमसीएन न्यूज करिता मंगेश निकम नेवासा.